महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचे हे खेळ सुरू आहे. याचं कारण असं आहे, आज जे सत्तेवर आहेत ते अनैतिक मार्गानं सत्तेवर आलेले, लोकांचा पाठिंबा त्यांना नाही, नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करतात. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावानं काही टोळ्या निर्माण करायच्या आणि संपूर्ण वातावरण बिघडवायचं असं एक कट मला दिसतो. आता हे लोक म्हणतील संजय राऊतांचा हिंदुत्वाशी संबंध काय, ते तर महाविकास आघाडीत आहे, हेच ते लोक असे प्रश्न निर्माण करणार. आमच्या इतकं कडवट हिंदुत्ववादी या देशात दुसरं कोणी नसेल, आम्ही ढोंगी नाही, म्हणून मी एक परखडपणे सांगू शकतो, त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय, महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. तिथे कधीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. मी आणि माझं कुटुंब अनेकदा त्र्यंबकेश्वरला जातो. परवाच्या घटनेसंदर्भात जी माहिती घेतली, कोणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं एक पत्र त्यांना द्यायला लावलं, त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला काही बंद आंदोलन वगैरे सुरू केलेलं आहे. मुस्लिम समाजाचे एक सुफी संत आहेत डॉक्टर गुलाब शहा, त्यांचे काही संदल किंवा उर्स हा प्रकार निघतो. गेल्या 100 वर्षापासून ही परंपरा असल्याचं मी माहिती घेतली आणि मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना एक धूप दाखवून पुढे जातात. ही 100 वर्षाची परंपरा, ही माझी माहिती आहे. त्यानुसारच हे सगळं झालंय. महाराष्ट्र आणि देशामध्ये ह्या परंपरा सर्वत्र आहे, ही फक्त आपल्या इथे आहे का, नाही. आम्ही सुद्धा स्वतः अनेकदा प्रधानमंत्र्यांपासून सगळे अजमेर शरीफच्या दर्ग्यावर जातो, श्रद्धेनं तिथे काही नवस किंवा पूजा अर्चा करतो. माहीमच्या दर्ग्यावर, हजी अलीच्या दर्ग्यात मोठ्या प्रमाणात हिंदू जात असतात, त्याच्यामध्ये संघाचेही लोक आहेत मला माहिती आहे. आणि या सगळ्या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं सुद्धा चादर चढवली जाते, हा सत्याचा विषय आहे. पण त्र्यंबकच्या निमित्तानं महाराष्ट्राचं वातावरण उद्ध्वस्त करायचं, पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाच्या नावानं बोंबा मारायच्या, टीका करायच्या. एसआयटी कसली नेमताय तुम्हाला माहीत नाही काय चाललंय ते या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये. मुस्लिम लीगचे प्रवक्ते आणि आधुनिक जिना यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या घटनेची मुस्लिम समाजाच्या बाजूने किंवा ज्यांनी काही जे जिहादी विचाराचे जे मुसलमान होते ज्यांनी त्र्यंबकमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांची जोरदार बाजू मांडली. राष्ट्रीय स्वयंसंघावर पण त्यांनी टीका केली. त्यांना काही दिवसापासून जेव्हापासून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री झाले तेव्हापासून शिवसेना उभाटा म्हणजे उद्धव ठाकरेच्या लोकांना काटा लागलाय की त्यांना जे काही राज्यामध्ये वातावरण घडवायचं आहे, जी काही दंगली घडवायची आहे, मातोश्रीमध्ये बसलेला दंगली घडवण्याच्या विद्यापीठाचा कुलगुरू ह्यांनी जे 2004 ला 13 ऑगस्टला जे दंगली घडवण्याचा जो प्लॅन रचला होता आणि तोच प्लॅन आताही महाराष्ट्रामध्ये दंगल कशी घडवायची, कुठे घडवायची, ही रझा अकॅडमी सारख्या लोकांना हाताशी धरून जो सुरू केलेला आहे तो आमच्या देवेंद्रजींमुळे यशस्वी होत असताना दिसत नाही, म्हणून सातत्याने त्यांच्यावर टीका होत चाललेली आहे.
त्र्यंबक मध्ये जे घडलं, त्र्यंबकेश्वर मध्ये जे घडलं, बारा ज्योतिर्लिंग मध्ये आपलं जे पवित्र स्थान आहे आणि तिथे नुसतं धूप करण्यासाठी ते तिथे जमलेले असं मुस्लिम लीगच्या प्रवक्ता संजय राजाराव राऊतनी आज सांगितलं. पण माझ्याकडे त्या मंदिराच्या ट्रस्टचं एक पत्र आहे जे त्यांनी या घटनेनंतर लिहिलं पोलीस निरीक्षकांना. तिथे त्यांनी स्पष्ट लिहिलंय की त्र्यंबकेश्वर मंदिराचा प्रवेश करण्याचा प्रयत्न वजा हट्ट केला. आता कोणाला जर धूप तिथे करायची असेल तर त्यांनी हट्ट का करावा, चादर घालायची आम्हाला असा हट्ट धरून ते लोक तिथे आलेले. हे कदाचित मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याला समजलं नसेल. आजकाल फार मुसलमान समाजाच्या प्रेमात पडलेले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात आज शुद्धीकरणाचा कार्यक्रम तर होईलच. मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचे आभार पण मानतो की त्यांनी एसआयटी जाहीर केली आहे, चौकशी लावली आहे. पण त्याचबरोबर त्या परिसरामध्ये चालू असलेले मटन चिकनची दुकानं मंदिर परिसरामध्ये तेही बंद झाली पाहिजेत. एवढ्या पवित्र स्थानामध्ये जागेवर मटन चिकन का विकलं जातं ह्याचंही उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि लवकरात लवकर ती दुकानं बंद करावीत अशी मागणी मी या निमित्ताने करतो.